हाय नमस्कार, मी राधिका हर्षे विद्यासागर. टेल कथाच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत रानड्यांच्या बटरस्कॉचला. गुड बॉय. काय मस्त रे. ये तू बोलावलास. मी काही करत नाही. डोंट ग्राउल. गुड बॉय, तू बोलावलास छान. हो, गुड बॉय. आम्ही पण नटून बसलोय. अरे तू कधी आलीस? माझं पूर्ण ह्याच्याकडेच लक्ष. शहाणा मुलगा, इतका गोड बॉय ना. गुड आणि गोड बॉय, मला खरंच लक्ष नव्हतं. हो, बरोबर. त्याला उतरायचं आहे का? उतरायचं. हे ग्राउलिंग होतं त्याचं एवढ्याशा आवाजात. गुड बॉय. आवाज म्हणजे आकारमानाप्रमाणे आहे ना तो, साधारणपणे. तो जेवढा आहे तेवढा त्याचा आवाज आहे. हे घे तुझा खाऊ आणि तू बस आता इथे शहाण्या मुलासारखा. शहाणाच आहे. त्याला आवडलंय का आम्ही आलोय असं सगळं? हे त्याला खूप आवडतं, माणसं घरी आलेली. अरे, त्याला मुळात माणसंच आवडतात. किती छान. त्याला बाकीची कुत्री आवडतच नाहीत. आता ह्याचं काय करायचं हा प्रॉब्लेम. चांगलं आहे ना, ही लव्ह्स ह्युमन्स हल्ली म्हणतात. पण अगं, प्रॉब्लेम असा आहे की त्यामुळे त्याला सोशलाइज करता येत नाही. म्हणजे असं बाकीच्या किंवा ते क्रेश कॅनेल्स असतात तिकडे ठेवलंय असं करता येत नाही. तो पूर्ण वेळ थरथरत राहतो. पण ते जाईल ना हळूहळू सवय करून. तुम्ही बाहेर जाता किंवा तुम्हाला कुठे जायचंय ट्रिपला किंवा कुठे, तर मग काय करायचं? नाही, आम्हाला घरातच त्याची सोय करावी लागते. म्हणजे घरात माणसं आणून बसवले तर तो छान मजेत असतो. म्हणजे त्याच्या घरात शेर, आपले एरिया मध्ये शेर, तसं ते असं आपल्या घरात तो मालक आहे आणि या घरात. म्हणजे मी काही केलं तर लगेच माझ्याकडे संशयानी बघेल. अल्फा नाही संशयानी. ऍक्च्युली त्याचं काय आहे, आमच्या घरात येणारी सगळी माणसं मुळात त्याच्याशी खेळायला आलेली असतात, त्याबद्दल तो कन्व्हिन्स्ड आहे. अच्छा. कामाला इथे लोक येतच नाहीत, सगळे त्याच्याशी खेळायला येतात. हाऊ स्वीट. म्हणजे कामाला येणाऱ्या बायकाही त्याच्याशी खेळायला येतात, उरलेल्या वेळात काम करतात. अच्छा. म्हणजे काय, फ्रीज दुरुस्त करायला माणूस आला तरी तो आधी त्याच्याशी खेळायला येतो असं मी त्याला वाटतं. फारच गोड आहे. पण मग हे सोपं आहे ना खूप, की सगळ्यांसाठी तो एवढा फ्रेंडली आहे, इतका छान आहे, काही त्याची तक्रार नाही. हो स्ट्रेंजर अँग्झायटीज नाहीये. म्हणजे स्ट्रेंजर अँग्झायटी वगैरे असते, त्यांनी भीती पण वाटते की हा कुणाही बरोबर जातो. एकदा काय झालं, तो आणि एवढूस आहे ना, कोणी उचलून गेलं तर. एकदा तो बाहेर पडला आणि आम्ही खाली फिरून आलो आणि मी वरती आले. आणि बरेचदा असं होतं की मी येते वरती आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी तो येतो फिरून. मग ते खाली वॉचमन वगैरे त्याच्याशी खेळतात आणि हा आला नाही. मी आपली हाका मारतीये थोडा वेळ आणि बटरस्कॉच. मग वरच्या मजल्यावरचे वगैरे सगळे हाका मारायला लागले. सगळ्यांना काळजी बटरस्कॉच कुठे गेला. तर आमचा पेपरवाला आला आणि तो मला म्हणाला, दीदी वो लिफ्ट में है. तर तो कुणाबरोबर तरी लिफ्ट मध्ये गेला. बरं, तो माणूस लिफ्ट मधनं बाहेर पडला. तर हा लिफ्ट मध्येच. आता ह्या घटनेला किती 3 मिनिटं झाली असतील, 2 मिनिटं झाली असतील मला माहित नाही. मी जी पॅनिक होऊन प्रत्येक लिफ्ट वगैरे, हा लिफ्ट मध्ये निवांत होता. पण मग त्याचं लीश किंवा पट्टा त्याचं काय ते नाही. आता आम्ही मी सकाळी त्याला फिरायला नाही तेव्हा लीश नाही घालत. अच्छा. कारण काय असतं, त्यावेळेला गर्दी नसते आणि आमच्या इथे तशा लेन्स असल्यामुळे खूप मोठी वाहनं बसाबसा आली आहेत असं होत. सावकाश येतात त्या. चांगलंय. पण मग गेटच्या बाहेर गेला तरी तसं काय तेवढं लक्ष ठेवा. तेवढं आम्ही लक्ष ठेवून आम्ही त्यामुळे तो खुश आहे. त्याला भरपूर आवार मिळतं आणि तेच पाहिजे असतं ना त्यांना. आणि आजूबाजूची कुत्री, तिथे एक जिनी नावाची कुत्री आहे, ती एकच त्याला आवडते. त्याचं प्रेम आहे. मोठं का छोटं? छोटे घ्यायचे. अच्छा, ती त्याला आवडते. ओके. अजिबात आणि म्हणजे ह्यांच्यात काहीही होणं शक्य नाही अशी आहे ती. आणि ती ढुंकून बघत नाही त्याच्याकडे. बोलते ती तुझ्याबद्दल. हो, झोप आली. हो, तर हे असं रिलॅक्स बसलाय. इतकी छान पहुडलाय, म्हणजे मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि हे महाराज पहुडलेले आहेत. आपल्या गप्पा होतच राहतील. पण बाळासाठी मी काय काय गिफ्ट आणलंय ते आधी देते. बाबू, परफेक्ट किचननी आपल्याला हे छान पैकी कपकेक्स दिलेत. खाऊ तुझ्यासाठी. त्याला उत्सुकता बघ एवढी. काय उघडू का मी? हो, उघड ना, चालेल. तो
खाऊ शकतो ना ते, त्यामुळे त्याची त्याची भुकेची वेळ आहे का? पण ते नाही आहे बघ, हे असं काही असलं की काही भुकेची वगैरे वेळ नसते. इकडनं काय बदल गोष्ट, वा आणि चेहरा आहे त्याचा किती गोड आहे. अच्छा नाव लिहिलं काय मस्त. हे थँक्यू सो मच, हे मलाही माहित नव्हतं. हे हे त्याचं नाव लिहिलंय. हा किती गोड, काय काय करतात ना हल्ली. खाऊ खा हे काय. हा हे काढू मी. त्याची प्लेट वगैरे असेल का? हो हो, नाही तर आडा करायचा, बाकी काही नाही. तू खाणालेस? हो. गुड बॉय गुड बॉय. हा काय मस्त चेले बदल काज, हे खूप छान आहे. थँक्यू सो मच. आणि आता इथे काही वेळ भयंकर एक्साइटमेंट होणार आहे ह्यामुळे. ते एक नाही आहे घातलेलं अजून त्याच्यात काही. इतके गोड त्यांचे हे ना, ज्याला कळतात ना त्यांच्यासाठी हावभाव इतके गोड वाटतात. हो ग, म्हणजे मी तेच म्हणते की आम्ही असे ना दिवसभर बसून राहू शकतो त्याच्याकडे बघत. हो हो, जे काही त्याचं चाललंय. काय आहे बटरू? हा हा आवडलंय आवडलंय आवडलंय. वा 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 वा. अजून एक गिफ्ट आहे मुग्धा, हे परफेक्ट किचनवाल्यांनी दिलंय. हे ट्रीट्स आहेत आणि हे कुकीज आहेत. सगळं होममेड आहे. परफेक्ट किचन बटरस्कॉच तुझी चैन आहे. कशाबद्दल ह्याला एवढी गिफ्ट? सेलिब्रिटी आमचा, म्हणजे तू सेलिब्रिटी असशील पण तो आज त्याच्यापेक्षा मोठा सेलिब्रिटी आणि गेस्ट आहे आमचा. हो की नाही बटरस्कॉच? रुचाला नेहमी ह्या बाबतीत राग येतो की ह्याच्यासाठी सगळं सगळं, पण ते घरातलं धाकटं होऊन जातं. म्हणजे आता ती ताई आहे आणि हा धाकटा आहे आणि धाकट्याचे लाड होतातच. हे कसं आपल्याकडे आहे जसं. बरं मला सांग, मुळात म्हणजे असं पेट आणायचं घरात ही आयडिया कोणाची होती आणि ते तिच्यासाठी आणलंय का? की जास्त म्हणजे तसं होतं ते बऱ्याचदा, म्हणून मी विचारते का तुझं किंवा तिच्या बाबांचं असं कोणासाठी आणलंय ते? नाही मला अगदी लहानपणीपासून हवं होतं. मला बाहेरच्या कुत्र्यांची भीती वाटायची, बट पेट डॉग हवं होतं मला. आणि आय थिंक मी सहावी सातवीत असताना मी खूपच आग्रह केला यांना, तर त्यांनी मला चॉईस दिला, इधर फोन मिळेल किंवा कुत्रा मिळेल. नाही चॉईस आम्ही नाही दिला, ती एक दिवस असं म्हणाली की इधर फोन द्या किंवा कुत्रा द्या. मग नंतर असं मला फोन नको पण कुत्रा हवं. नाही नाही ती एक दिवस खूपच अगं तिने की म्हणजे तुम्ही कसे बेसिकली दुष्ट आई वडील आहात, माझे काहीच लाड तुम्ही करत नाही, तुम्ही माझ्यासाठी फोन पण घेत नाही, कुत्र्याचं पिल्लू पण घेत नाही. तर आम्ही त्या क्षणी म्हणालो आम्ही कुत्र्याचं पिल्लू आणू पण फोन नाही देणार. आणि मग आम्हाला ते आणणं भाग होतं, कारण खरंच पण त्याच्यानंतर वर्ष दीड वर्ष तिने खरंच फोनसाठी काही तक्रार केली नाही, त्यामुळे ते बरं झालं. ओ सो तुझ्यासाठी आलं, पण फायनली आता ते सगळ्या घराचं बाळ झालेलं आहे. आणि सगळ्यात जास्त माझ्या मते माझ्या अनुभवावरून मला असं वाटतं की आईच करते सगळं. हो हो हो, त्याला पण मम्मा जास्त म्हणजे तो मम्मा लढा आहे जास्त क्लोज आहे. ओ पण मग आता तू कॉलेजला जाणार किंवा पुढे तू बिझी होणार, मग कसं करणार त्याचं? कोण करणार? आई? हो. मग त्याला फिरायला कोण नेतं? सकाळी मम्मा नेते, संध्याकाळी मी नेते आणि रात्री बाबा नेतो. अच्छा, असे ड्युटीज ठरलेले आहेत. ओके ओके. जर कोणी नसलं तर आम्ही मॅनेज करतो. हा पण म्हणजे 10 पैकी 9 वेळा असंच होतं. सकाळी 7:30 तो साधारण 7:35 घड्याळात बघितल्यासारखं माझ्या चेहऱ्याकडे बघायला लागतो. ओके. कशी त्यांना वेळ कळते हे तर मला आजपर्यंत कळलं नाही. म्हणजे जेव्हा पॅन्डेमिक नव्हतं आणि रुचाची शाळा होती, तर 3 ती व्हॅन मधनं घरी यायची, तर हा 2:30 बाल्कनीत जाऊन बसायचा. आता 4 ना की माझ्याकडे जो पेट आहे, 4 की त्याला कळतं की आपल्याला खाली जायचं. कसं काय घड्याळ लावावं आपण, एवढी त्यांची वेळ असते. हो खरंच थांबतात बिचारे. म्हणजे मला असं वाटतं ते काहीतरी त्यांची असोसिएशन असतात. हो हो. म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसात ना बऱ्याच लोकांना असं वाटतं की कुत्री आपली डल होतात, पण मला असं वाटतं की त्यांना नेहमीचा सूर्यप्रकाश दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांचं सायकल त्यांचं ठरत नाही. जे एरवी माहिती असतं की प्रकाश आल्यानंतर आपण उठल्यावर ह्या 4 करायच्या असतात, तो बहुतेक त्यांना अंदाज. ते अशी झोपून राहतात किंवा अशी पडून राहतात, त्यांना वाटतं की रात्र झाली किंवा संध्याकाळ झाली. संध्याकाळी जनरली ग्लुमी असतं ना. करेक्ट.
असं असावं असा माझा अंदाज आहे की त्यांचं कारण सगळं असोसिएशनवर ना म्हणजे इतके वाजता ही बाई येते मग ही बाई येऊन गेल्यानंतर हे सगळं त्यांचं असोसिएशनवर असतं असं मी कुठेतरी वाचलं होतं देणारे अजून ओके खूपच आवडलेला आहे केक त्याला आणि आज बहुतेक मी लेख चुकवणार तो हेच मी लेख पण हे मला असं वाटतं पौष्टिक असेल कारण होममेड आहे त्याच्या आणि त्यामुळे आमची हरकत नाहीये गुड 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 पण मग बटरस्कॉच हे नाव ठरवलं तुम्ही ते कोणी म्हणजे इतकं छान नाव आहे आईस्क्रीमच येतं डोळ्यात आणि हा असा क्यूट आहे असा आयडिया मम्माची होती आणि आम्ही असंच खूप नावं काय ठेवूया वगैरे विचार करत होतो सो त्यात मम्माला बटरस्कॉच सुचलं अचानक आणि तेव्हा आम्ही त्याला बघितलं होतं ऑलरेडी सो त्याचे कलर्स पण तसे सिमिलर आहेत म्हणून आम्ही आम्हाला सगळ्यांना आवडलं त्यांना मला असं वाटतं की विथ एज त्यांचे कलर्स डार्कर होत जातात अच्छा तेव्हा तो जर हा कलर आता जो ब्राऊन झालाय तो थोडा लाइटर होता ओके ओके मामी त्याला पहिल्यांदा जेव्हा मी वेट कडे घेऊन गेले तेव्हा तेव्हा तर तो 800 ग्रॅम होता जेव्हा मी पहिल्यांदा त्याला आणलं तेव्हा म्हणजे 1 किलो टोमॅटोची पिशवी सुद्धा जड असेल त्याच्यापेक्षा एवढा काय म्हणतीये मम्मा काय भरलं पोट भरलेलं आहे जिभल्या चाटल्यात आणि छान पण ग्राउलिंग काही थांबत नाहीये तुझं हो ना अगं ती ते थोडं खेळ पण असतो एक्साइटमेंट तर त्याला मी नेलं त्या वेट कडे तर त्या वेटच्या इथला जो माणूस होता त्यांचा कंपाऊंडर तर तो ती फाईल तयार करायला लागला आणि खाणाव काय याचं बटरस्कॉच त्यांनी खायला सुरुवात केली मी स्पेलिंग सांगायला सुरुवात केली ते संपेच ना बी यू टी टी तर तो हसायलाच लागला ह्याचं नाव एवढं तेव्हा तर तो अक्षरशः एवढासा होता म्हणजे 800 ग्रॅम म्हणजे तू इमॅजिन कर ना तो केवढासा असेल आणि आता कटिंग झाल्यामुळे परत तो एवढासाच झालेला आहे केस वाढले की जरा तरी फ्लफी होत असेल पण आमच्या याचे केस आम्ही फार कधीच वाढवले नाही अच्छा ग्रूमिंग तुम्ही व्यवस्थित ठरल्याप्रमाणे ते करू जनरली शिजू याचं ब्रीड शिजू आहे तर शिजू ते खूप छान वाढवतात पण आम्हाला तरी समाव असं वाटतं की एक तर नॉट्स होतात टिक्स होतात खराब होतात ती मळतात पण आम्ही खूप वेळा त्याला दिवसात 3 तर तो जातोच खाली कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त पण जातो मग खाली फिरल्यामुळे त्याच्या पायाचे केस खराब होतात मग त्याला ती खूप जास्त फ्रिक्वेंटली आंघोळ घाला ह्या सगळ्यावर आंघोळ अजिबात आवडत कोण घालतं आंघोळ सगळे घालतात अच्छा जे अवेलेबल असते आणि तो आनंदाने येतो का ओढत वगैरे असतो द्यावं लागतं कुणीच आंघोळ घातलेली आवडत आंघोळच आवडत नाही मुळात त्याचे स्पेसिफिक 2 टॉवेल्स आहेत ते काढल्यावर त्याला कळतं की त्याची आंघोळची वेळ आहे तो तिथे खाली जाऊन बसतो हे अगदी कॉमन ट्रेट आहे त्यांना फार कमी जणांना आंघोळ आवडते मग जे असेल ते त्याचा शॅम्पू ठरलेला असेल त्याचं सगळं ते लाड तर काय खूपच होत असतात पण तेच म्हणतात ना ते ह्युमन शॅम्पूज किंवा ह्युमन वाईप्स वगैरे ह्या सगळ्यापेक्षा त्यांच्या पीएच बॅलन्स वेगळा असतो आणि त्यांना इरिटेशन होत नाही स्किनला त्यांनी आणि मग असं वाटतं की त्याच्यामुळे अजून काहीतरी होण्यापेक्षा जाऊ द्या आपण आपल्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या वापरूया पण मग हे तुम्हाला म्हणजे नवीन पेट पेरेंट तुम्ही झालात तेव्हा कसं कळलं की मग हे पेट वाईप्स आणूया किंवा मग त्याला वेगळं त्याचा शॅम्पू हे सगळं तुम्ही गुगल केलं डॉक्टरांनी सांगितलं का स्वतःचा अभ्यास आणि अनुभव नाही नाही एकतर थोडं मित्रमैत्रिणींना विचारून ज्यांच्याकडे ऑलरेडी पेट्स आहेत थोडं डॉक्टरांना विचारून थोडं R&D करून आमचं आमचं कारण आता इव्हन आता ह्याला जेव्हा घ्यायचं ठरलं तेव्हा ब्रीड विषयी पण आम्ही जरा थोडेसे आम्हाला काहीच माहित नाही म्हणजे ऋषिकेशकडे माझ्या नवऱ्याकडे पूर्वी पुण्यात असताना कुत्रा होता माझा तर काहीच म्हणजे माझ्या 4 पिढ्यांमध्ये कधी कोणाकडे कुत्रा वगैरे असं काही नव्हता पण मग आम्ही असं जरा थोडस चौकशी केली माहिती काढली 2-3 क्रायटेरिया होते एकतर मुंबईच्या घरामधल्या साईज म्हणजे मुंबईच्या घराचे साईजेस बघता त्या साईज प्रमाणे कुत्राचा साईज असावा कारण म्हणजे बंगल्यांमध्ये जर्मन शेपर्ड वगैरे हे सगळे चालू शकतात घरांमध्ये छोट्या घरांमध्ये नको वाटतात कारण ते जवळजवळ घरात एक ऍडल्ट असल्यासारखं असतं दुसरं म्हणजे मोठ्या ब्रीड्सना आयडियली व्यवस्थित व्यायाम द्यायला पाहिजे नाहीतर ते ओबेस होतो तर त्याचीही मला गॅरंटी नव्हती मग आम्ही त्यावेळेला बरीच चौकशी केली तर मी म्हटलं तसं की मोठा कुत्रा नको होता कारण त्याला जेवढं आता दिवसात 5 किलोमीटर त्याला चालायला न्यायला प्रत्येक दरवेळेला जमेलच असं नाही मग त्याच्यासाठी वेगळा वॉकर कोणीतरी एक नेमा माणूस परत एकदा मला तरी असं वाटतं की आपण घेतलं तर जबाबदारी आपण घेतली बाळ असतं आणि कायमचं बाळ राहणार असतं आणि मध्ये माझी एक मैत्रीण म्हणेल तसं ते आपलं बाळ तरी शाळेत जातं काही दिवसांनी तू 2-4 तास तरी हे शाळेत न जाणारं कायम राहणारं बाळच असतं याचं काय करायचं म्हणजे ह्याला त्याच्यामुळे मग वॉकर वगैरे नको बरोबर
केस फार गळतील असा नको होता, कारण स्वच्छतेच्या दृष्टीने एक तर, आणि आम्ही नवीन पेट पेरेंट्स नवीन असल्यामुळे काही काहींना त्या केसांची एलर्जी असते, तर ती आम्हाला आहे की नाही हेही आम्हाला माहिती नव्हतं, त्यामुळे ती शक्यताच नको होती, कारण आणून त्रास होतोय मग परत द्या वगैरे हे करायचं नव्हतं. बरोबर. तर मग आम्हाला असं कळलं की हे जे शिजूज असतात ह्यांचे केस असतात ते दे आर व्हेरी क्लोज टू ह्युमन हेअर. ओ, म्हणजे ते फर नसतात, ते केस असतात, तर त्यामुळे ते गळत नाहीत आणि ते खरंच गळत नाहीत. म्हणजे एक खूप मोठा फायदा या ब्रीडचा असा आहे की ह्यांचे केस गळत नाहीत अजिबात. कुठे जाऊन बसला त्याच्या कोपऱ्यात जाऊन तू त्यांना साधारण कोपरे आवडतात किंवा कशाच्या तरी खाली असं कोझी वाटतं बहुतेक, त्यामुळे ते असे दोन तीन गोष्टी होत्या. आणि ग्रूमिंग तर खर तर करावं, आयडियली करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि घरात मला तेही मलाही तेच वाटतं, कारण मुंबईतल्या छोट्या घरांमध्ये आपल्या बरोबर ते राहणार म्हणजे कुठलाही प्राणी पाळीव प्राणी, तर मग ते स्वच्छताही राखायलाच पाहिजे. तर त्यामुळे ह्या दोन तीन गोष्टी, मग ह्याला ग्रूमिंग किती फ्रिक्वेंटली लागतं, या सगळ्याची आम्ही माहिती काढली. आणि मग आम्हाला असं वाटलं की शिटझू खर तर आयडियली तुम्ही अडॉप्ट करायला पाहिजे. म्हणजे आमची अशी खूप इच्छा आहे आता सुद्धा की आपण ह्याच्यानंतर जेव्हा कधी परत कुत्रा घेऊ, आता हिचं चालू असतं दुसरा घेऊ वगैरे, पण खरं नाही काही सांगता येत नाही. हा सुद्धा इतका स्पर ऑफ द मोमेंट म्हणतात तसा घेतलेला आहे की समजा दुसरा आम्ही घेतला तर काय खणतोय, ही त्याची बसायची जागा खणतोय. खणतोय, अच्छा, बसायची जागा खणतोय आणि तो तिथे बसणार उशी काढून. पिशवी बाजूला कर. हा बस बस. ओ अच्छा, ही त्रास देत होतो त्याला. ओ बरं, आपण ठेवून देऊ खाली. हा बस बस, गुड बॉय, बसा. ते सोफ्यावर शक्यतो खाली येतोस. डाऊन 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 नाही एवढं नाही, खूप ऐकलं तुमचं. चल ये खाली, पॉ पॉ बटरू इकडे मी ट्रीट देणार आहे, हे बघ ती दे ग, ते हे दे. तोंडात तोबरा भरून ठेवलाय त्यांनी आणि त्याला वाटतंय तू काढून घेणार किंवा रागवणार किंवा काय माहित नाही. टाक तो खाली डिश मध्ये. तरी त्याची ही जी ओट बोन्स आहेत ना, तर ते असे एखादा बोन कुठेतरी पडलेलं असतं, तर तो असा गाढ झोपेत असतो किंवा आहे असं आपल्याला वाटत असतं, आणि आपण जर शेजारून चालून गेलो तर त्या क्षणी तो उठून ते बोन तोंडात धरतो. जणू काही ते बोन आम्ही घेऊन आम्ही खाणार होतो. त्याला म्हटलं आजता काय तू कधी आम्हाला बघितलंयस का तुझं काही आम्ही खातोय. आपणच बोलायचं आणि खूप त्यांना किती कळत असतात ते रिसेप्टिव्ह. मला असं वाटतं त्यांना कळतं असं, म्हणजे माझ्या आईचं सुद्धा असं म्हणणं आहे की मी बोलते ते कळतं सगळं टेडीला, म्हणजे आमच्या माझ्या ज्या पेटला, की त्याला मी कळतं, तिला सांगून जाते टेडी 5 मिनिटात येते हा मी खूपच. म्हणजे मी खाली त्याला फिरायला नेते तेव्हा कित्येकदा रस्त्यावर मी बोलत असते आणि मला समोरच्या चेहऱ्यावर दिसत असतं की थोडीशी कुत्र्याशी बोलत चालली आहे वगैरे. पण मला म्हणजे शब्दांपेक्षा बहुतेक त्यांना ते स्वरातला फरक मलाही वाटतं, तो कळत असावा की हे ओरडलेत आता, आता हे प्रेमाने बोलताय, आता खेळतायत, आता एक्साइटमेंट आहे. म्हणजे त्याला बघ खाली काय आहे असं म्हटल्यावर तो असं भयंकर एकदम खाली कोणाला बघ वगैरे असं केल्यावर तो जरा रिॲक्ट होतो. त्यामुळे आणि मग कमिंग बॅक टू द पॉइंट, फायनली तुम्ही ठरवलं की आपल्या सगळ्या दृष्टीने शिजू योग्य आहे आपल्या सगळ्याच, म्हणजे जो विचार तू केला. आणि मग ह्याला घेऊन आलात घरी. हो, किती महिन्याचा होता तो आणला तेव्हा? 40 दिवस. हो, पिल्लू म्हणजे. ओके, मग दूध वगैरे काय ते खात काय असतात? नाही, ते 38 दिवसांपर्यंत त्यांना आईचं दूध पाहिजे असं म्हणतात, त्यामुळे तोपर्यंत नाही आणायचं असं आमचं ठरलं होतं. आणि मग तो वीन त्याला केलं होतं आणि त्याला बाहेरचं द्यायला लागले होते असं कळल्यावर मग त्याला आम्ही आणलं. मग आणल्यापासून मी ऍक्च्युली त्याला आणण्याच्या आदल्या दिवशीच डॉक्टरकडे जाऊन आले होते आणि विचारलं होतं की असं आता उद्या आम्ही आणणार आहोत तर काय करू सुरुवातीपासून वगैरे. तर त्यांनी काहीतरी 1-2 गोष्टी मला सांगितल्या होत्या की त्याला त्यांचं जे ते फूड असतं ते 1 चमचा पाण्यात भिजवून द्या. पण ते आणलं मी त्याला, आणल्यानंतर त्याला ते दिलं तर भयंकर खुश होऊन त्यांनी ते खाल्लं. म्हणजे त्याला खूपच आवडलं. तर मला असं वाटलं की ह्याला आवड अजून देऊया, ह्याला भूक लागली आहे बहुतेक, बिचाऱ्याला आईचं दूध मिळत नाही. मी त्याला त्या दिवशी खूप खायला दिलं आणि माझ्या डोक्यात असं काहीतरी होतं की प्राणी भुकेच्या पलीकडे खात नाहीत. हे आपल्याला माहितीच असतं ना, म्हणजे तर म्हणून मी त्याला देत गेले. आणि त्या दिवशी रात्री तो जो असा झोपला किंवा पडला तो हलेच ना.
आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:30 वाजेपर्यंत तो हल्लाच नाही, असा तो आजच्या जागी बसला होता. म्हणजे सुस्त झाला तो इतका सुस्तावला किंवा आहारला आणि मला खूप भीती वाटली. आपण दुसऱ्याच्या बाळाला आणलं सगळं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 मी परत त्याला त्या वेटकडे नेलं तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही किती खायला घातलंय त्याला. मी म्हटलं एवढं एवढं. तू म्हणाला त्याला 4 तुम्ही खायला घातलंय एवढं नाही द्यायचं त्याला. तर आता काही करू नका, त्याला 8 काहीही खायला देऊ नका. मी त्याला एक त्यांनी त्याला सलाईन लावलं. मी दुसऱ्या दिवशी विचारायला सलाईन लावावं लागलं पण त्याच्यात काहीतरी डायजेस्टिव्ह त्यांनी थोडंसं औषध दिलं. पण एवढं पचायला तर पाहिजे. हो, त्याच्यानंतर घरी आल्यावर तो अख्खा दिवस काही नाही, तो असाच पडून होता कुठेतरी. त्या दिवशी रात्री 2:30 त्यांनी जो हैदोस घालायला सुरुवात केली भरभर पडून, मग तो जागा झाला आणि मग तो नॉर्मलला आला. आणि म्हणजे मी खूपच ते 2 आईची माया बहुतेक ते तिथे मला मी त्याला असं घेतलं होतं तर त्यांनी ना असं इथे डोकं ठेवलं तर मला इतकं काही सेकंद असं की आई ग बिचार पिल्लू ते आणि असं मग झालं. तिथून पुढे त्यानंतर आम्ही मागे वळून बघितलं नाही म्हणतात तसं. आता तो किती वर्षाचा आहे? आता तो 4.5 अच्छा 4.5 आहे. ओके, मग बिग बॉय. आता तो मोठा मोठा आहे. अच्छा अच्छा. मग त्याचे वेट वगैरे सगळं ठरवायला मग तुम्ही सगळे तिघही जात होतात का कसं? म्हणजे नाही, वेट आमच्या इथे जवळ जे एक आहे जनरली आमच्या इथले सगळे त्यांच्याकडे जातात. अच्छा. आम्ही त्यांच्याचकडे गेलो, सुरुवातीचं वॅक्सिनेशन वगैरे सगळं त्यांच्याकडे केलं आणि असंच परत मी किंवा ऋषिकेश दोघांपैकी ज्याला वेळ असेल ते तो जातो. म्हणजे गरज काय आहे किंवा मी नाहीये आता घरी तो आहे तर मग तो जातो. ओके, डिपेंड्स. म्हणजे एकदाच फक्त असं झालंय की माझा हॅमलेट चिकच्या ग्रँड रिहर्सल चालू होत्या. मला आठवतंय 27 एप्रिल 2018 मला वाटत हो 18 तेव्हा. आणि त्याला तेव्हा तो 6-7 होता, 7-8 होता. त्याला December 2017 घेतलं आणि हे एप्रिल मधली गोष्ट आहे. आणि ऋषिकेश नव्हता तेव्हा, मुंबईत नव्हता आणि आमच्या ग्रँड रिहर्सल चालू होत्या आणि 27 एप्रिलला नाटक सुरू होणार होतं आणि हे 25 एप्रिलचं वगैरे. आणि त्याला शीतून रक्त जायला लागलं. आणि काय झालं मला कळलं नाही, काय खाण्यात गेलं किंवा काय झालं ते. आणि मी भयंकर घाबरले त्या दिवशी रात्री, कारण ही अजून लहान होती, 3-4 आणि माझी आई आली होती. कारण माझ्या ग्रँड रिहर्सल्स होत्या त्यामुळे मग जरा घरी कोणीतरी असायला पाहिजे म्हणून आई आली होती. तर माझी दुसऱ्या दिवशी बरं ते झी मराठीचं पहिलं नाटक आणि मोठं त्यांचा तो हे होता तर त्या दिवशी झीची 150 नाटक बघायला येणार होती. म्हणजे प्रयोगाच्या आधी एक ग्रँड रिहर्सल बघायला. त्यामुळे काहीतरी 2:00 प्रचंड त्याचा तामझाम आणि असा ठरला होता. आणि आदली रात्रभर असं लहान बाळाला घेऊन बसतात तसं एका प्लास्टिकच्या ह्याच्यावर मी त्याला घेऊन बसले होते आणि इकडून पाणी आणि ते ड्रॉप्स देत होते आणि तो शी करत होता असं. तर मी इतकी घाबरले होते, मला काही सुचे ना. तर आई मला म्हणायला लागली की त्याला बरं वाटत नाहीये आणि तुझं हे सगळं आता असं आहे तर आम्ही ह्याला घेऊन पुण्याला जातो. कारण म्हणजे लक्ष एक तुला पण, कारण माझी झोपच होत नव्हती. म्हणजे दुसरी रात्र वगैरे अशी झाली तर तेव्हा म्हणजे आय पुट माय फुट डाऊन की माझ्या डोळ्यासमोर असू काय काय होईल ते मी वाटेल ते मॅनेज करून येईल. पण एकतर प्रवास परत त्याला प्रवास न्यायचा आणि त्यात तो बरा नाहीये तर त्याला त्याच्या सराउंडिंग मध्ये तो कम्फर्टेबल असतो तिथे त्याला राहू दे, त्याला घेऊन जाऊ नका कुठेही. पण मग काय झालं होतं? इन्फेक्शन पोटात काहीतरी खाण्यात गेलं. अच्छा. पण ते नॉर्मलला यायला म्हणजे मुळात ते रक्त थांबायला 1-1.5 दिवस गेला आणि मग त्याच्यानंतर तो हळूहळू नॉर्मलला यायला लागला. पण ते आणि तेव्हा लक्ष लागत नाही कामात नाही आणि कम्प्लीट म्हणजे कदाचित एक वेळ तुला आता हिची आठवण येत नसेल पण ह्याची येईल. म्हणजे म्हणलं ना धाकटं जे असतं ते तसं तसं झालेलं आहे बाळ. ते बाळ आपलं घरी म्हणजे कुठे गेली शूटिंगला तरी सुद्धा ह्यांनी खाल्लं असेल का ह्यांनी हे असं. येस. त्यामुळे तो एकदाच असं झालं की त्याच्या तब्येतीची प्रामाणिकपणे काळजी वाटली किंवा म्हणजे भीती वाटली की काय आता होत आहे आणि असं. मग त्याच्या पुढे समजा असं होऊ नये की बाबा काही बाहेर खातोय का? कारण माझ्या बाजूला एक आहे मॅम, मुलीची मैत्रीण आहे, त्यांचं बीगल आहे आणि ती ना सगळं खाते असं रस्त्यावरचं. म्हणजे तिला काही असं खायची सवय आहे आणि मग त्यांनी ऑब्व्हियसली इन्फेक्शन होतं, पोट दुखतं हे ते. तर मग तुम्ही काय काळजी घेतलीत की बाबा असं होऊ नये, काय अजून काय करावं लागतं? खरं सांगायचं तर तो त्याच्या ठरलेल्या 4 सोडून फारसं काही वेगळं खात नाही. पण ती सुरुवातीचे 6-8 तो सगळं खाऊन बघायचा.
त्या काळात तो जास्त गोष्टी खायचा आणि मग हळूहळू बहुतेक असं असेल की त्याला कळलं असेल की ह्या चार पाच गोष्टी आपल्याला आवडतात आणि मग तो त्याला स्टिक टू दोज थिंग्स असा राहिला. पण त्या काळात तो खायचा. अच्छा, म्हणजे आम्हाला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा ते त्याचं डायट काय काय असतं, म्हणजे स्पेशल काय की त्याची वा ह्याला खूप आवडता. मी तर ऐकलंय काही काही कुत्री तर फाफडा जिलेबी म्हणजे आपण देऊ ते किंवा आवडेल ते खातात असं देऊ ते. आता समजा एखादं कोणी आहे त्यांच्या घरात होत असेल जिलबी फाफडा, कुत्राही आवडीने खातो, पुरणपोळ्या खातो, तसं ह्याचं काय आहे म्हणजे त्याला द्यायचे असतं का नाही का काय कसं काय? नाही, ह्याच्या डाएटमध्ये आता तेच म्हटलं की आपल्याला हळूहळू कळत जातं ना, तसं ह्याला ना तूप लावलेली पोळी भयंकर आवडते पण ती दिली की ह्याचं डेफिनेटली अंग जास्त खाचतं. सो त्याला बहुतेक त्याची पोळी गहू पोळी बहुतेक त्याला गव्हाचा त्रास होत असावा, त्यामुळे मग आम्ही ते बंद केलं कारण मग त्याची अलर्जी असते. मग थोडस परत मी काही लोकांना विचारलं तर गव्हाची अलर्जी काही कुत्र्यांना असते, पण आता सुद्धा अशी मी तूप लावलेली पोळी जेवताना घेतली की त्याला मला तसं दिसतं की त्याला ते हवं असतं. हा मग तसंच करतो आम्ही, किंवा कधी कधी आम्ही चक्क त्याच्या चिकनवर वगैरे सुद्धा तूप घालतो. तर तो खातो म्हणजे बेसिकली सकाळी एक वेळेला तो चिकन खातो, बॉइल्ड चिकन आणि गाजर खातो. अच्छा, त्याला गाजर खूप आवडतं. मग उकडलेलं गाजर आणि चिकन असं तो खातो आणि संध्याकाळी मग एक वेळेला तो सफरचंद आणि पेर. अरे वा, फळ चालतात. हो, सफरचंद पेर. पूर्वी तो कलिंगड पण खूप आवडीने खायचा, पण आता तो कलिंगड नाही खात. अच्छा, आता बंद झालं. आणि तो खातो बट रेअरली. आणि मग बेसिकली ना कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे भात, एकदा संध्याकाळी आम्ही त्याला भाज्या देतो, म्हणजे त्याच्यात फरसबी, थोडीशी कोबी आणि परत गाजर असं उकडून आणि त्याच्यामध्ये चिकनचं पाणी घातलं की तो ते सगळं मटामटा खातो. अरे वा, चिकनचं म्हणजे एवढं छान डायट फॉलो करतो. ट्रिक इज चिकनची चिकनचं पाणी ते घातलं की तो सगळं खातो, भाज्या पण. हा, म्हणजे ही इज अ गुड बॉय थोडक्यात. म्हणजे हिंनी सुद्धा कदाचित एक वेळ त्रास दिला असेल. नाही, शी वॉज ऑल्सो गुड गर्ल आय नो, पण तो सगळ्यात जास्त शहाणा मुलगा असं मला दिसतंय. सगळ्यात हेल्थ फूड तो खातो. हेल्थ खरंच, डायट कॉन्शियस हेल्थ. मे भाज्या उकडलेल्या त्याचं पाणी खूपच आहे. पनीर खातो. अरे बाप रे, रोज संध्या बस और क्या चाहिए. म्हणजे इथला गुड बॉयचा किताब फूड जे असतं ते. हा, त्याचं ते ठराविक. हा, ते रात्री 11 वाजता कधी कधी त्याला खूप भूक लागते आणि मग तो खूप असा बसा बसा जाऊन त्याचं फूड खातो. ते जरा थोडं कुडूम कुडूम असतं. हा हा, तो कुरकुरीत किंवा आवडतं त्याला. मग त्याला घेऊन तुम्ही आता समजा पुण्याला, तुझे आई वडील पुण्याला आहेत किंवा सासू सासरे आहेत, त्यांच्याकडे घेऊन जातात तर तो खूप छान खेळतो का? त्याला आवड सवय झाली. मग त्याचं म्हणणं काय नाही, तुम्ही असा मला घेऊन जा असं. म्हणजे त्याला मुळात माणसं आवडतात. खेळायला खेळायला माणसं असली की तो खुश असतो. त्याचं काही फारसं म्हणणं इकडे ये आणि ते तोंडात खा. तो खरंच तोबरात असाच ठेवलाय त्यांनी. आणि तिकडे का जातोय म्हणजे बाबाला बोलवायला? आता उठ, आता बस. अगं, दार लावायची नाही कुणी. दार लावली की आवडत नाही. मग तो जाऊन दारावर असं असं करतो. आता बराच वेळ तो इथे बसलाय. आता त्याला असं वाटायला लागलं की अजून हे दार का उघडत नाहीये. फारच वेळ झाला, काय झालं, बाबाची आठवण आली. बाथरूम मध्ये गेलो तरी तो बाहेर नकच कुच कुच. आम्ही काय पाईप वरनं उतरून जाणार आहोत का? नाही, त्यांना इन्सिक्युरिटी असते सतत की आपला कोण म्हणजे काय म्हणतो मालक किंवा आपला मास्टर कुठे जाता कामा नये. इतके ते पेट्स म्हणजे काय म्हणतो, कुत्री खूपच लॉयल. आता मी काढते तोंडात ना तुझ्या. हा, जे जरा आपण काढून इकडे ठेवून देऊया. तो मोठा घास आहे, त्याला खाता येत नाहीये. हा, छोटा खा, हे जिवल्या चाटत बसलाय. बरं, आता मला सांग, तू आताच्या जे तोंडात ना काढून घेतलंस, तो चिडला नाही, तो कूल होता, त्याचा स्वभाव शांतच आहे का? तो म्हणजे तो जनरली शांतच आहे. शांत लाघवी म्हणतात ना. कारण मी असं ऐकलंय की कुत्र्यांचे पण स्वभाव असतात प्रत्येक, म्हणजे जसं माणसाचं तसं त्यांचं, काही चिडके असतात काही असे. तर हा आहेच आहे, म्हणजे शहाणा दिसतोच आहे मला. आहे त्याला फक्त काय झालं अगं, तो आणल्यानंतर थोड्या काळात एक तर तेव्हा रुचाची शाळा वगैरे होती आणि त्यानंतर पॅन्डेमिक सुरू झालं, त्यामुळे एकच फक्त प्रॉब्लेम झाला की तो अजिबात एकटा राहत नाही. पण पॅन्डेमिकच्या काळात सगळे घरात 2 वर्ष ती सवय लागली. ती सवय लागली
त्या. आणि आमचं ते थोडं चुकलं की आम्ही अशी सुरुवातीपासून खूप कॉन्शियसली त्याला ती सवय लावली नाही, म्हणजे ती लावायला पाहिजे होती आम्ही. पण म्हणजे सवय लावली की ते राहतात 5-5 तास एकटे, 2 तासांपर्यंत हे ब्रीड 2 तासांपर्यंत राहतं. ओके. पण आमच्याकडे ती सवय लागली नाही, त्यामुळे आम्ही कोणी घरात नसलो की तो फार मजेत नसतो. आणि माझं असं खूप ठाम म्हणणं आहे की आपण जर त्याला पाळलंय तर आपण इतकं मग त्याचं करायला पाहिजे नीट. मग 2 तास ठीक आहे, थोडी ऍडजस्टमेंट, कारण सगळ्यांनाच नाही तेवढं हे करतात. पण त्याच्यापेक्षा काही काही लोक असे 8-8, 10-10 तास एकटं ठेवतात पाणी घेतात, तर ते मला नाही वाटत. मलाही असंच वाटतं की हे हा आपल्या बरोबर जास्तीत जास्त असावा. हा काय, पण तरी त्याचं आयुष्य 12 वर्ष वगैरे असेल, तर तेवढी वर्ष आपल्या आयुष्यातला जर हा आपल्या बरोबर आहे तर ते आपण त्याचं केलं पाहिजे. ही जबाबदारी आपण घेतलीये. तो काय आला नव्हता आपल्याकडे की आम्हाला घ्या, आपण त्याला घेऊन आलोय. तर त्याच्यासाठी जे बेस्ट पॉसिबल आहे ते करायला पाहिजे, आणि त्याला तो सगळ्यात आनंदात आपण त्याच्या बरोबर असल्यावर असतो. तर मग पण आता मला सांग, तू म्हणतेस तुझ्याकडे कोणी कुत्रं नव्हतं 4 पिढ्यांमध्ये, काय नाही. मुलांना तर हवंच असतं, प्रत्येक लहान मुलाच हट्ट करत असेल नेहमी एकदा तरी की आम्हाला बुबू पाहिजे किंवा माऊ पाहिजे. तर तिचं ठीक आहे, पण तुला किंवा तुझ्या नवऱ्याला कुत्र्याची सवय नाही किंवा असं, तर मग आता आता कसं झालंय? म्हणजे सगळेजण इतकं इक्वली करतात का अजूनही थोडे रिझर्वेशन आहेत की नको बाबा? म्हणजे खरं सांगू का राधिका, हा आमच्या घरातला हॅपी कोशंट आहे. म्हणजे मला जेव्हा रुचा मोठी व्हायला लागली तेव्हा मला असं वाटायचं की आपल्याला एकच मूल आहे, आणि आपण म्हणजे तिला कंपनी ती मिस करत असेल का, ती कधी असं म्हणत नाही पण असं वाटत असेल का, तिला मनात येत असेल का. आणि मला मग असंही वाटायचं की गोईंग फॉरवर्ड कितीही म्हटलं तरी सुद्धा मुलांना आई आई वडील, मग त्यांच्या त्या सारख्या इन्स्ट्रक्शन्स, मग ते कंटाळा येत असेल, बाहेर मित्रमैत्रिणी आणि हे जास्त जवळचे वाटायला लागले असतील. सो तिला घरी परत येण्यासाठी घरात काहीतरी पाहिजे, समथिंग टू लुक फॉरवर्ड, की आपण घरी गेल्यानंतर आपल्याला फक्त घरात इन्स्ट्रक्शन्स आणि वाद नकोयत, काहीतरी घरात आपल्या आनंद असेल असं सगळं काहीतरी. माझा सगळ्यात मोठा स्ट्रेस बस्टर असतो. आम्ही सगळे खरंच म्हणजे घरात येताना एक ऑफकोर्स घर आणि सगळं असतंच, पण बटरस्कॉच हा एक ऍडेड त्याच्यात हे असतो. मग आता आपण ना बटरस्कॉचच्या बाबांना पण विचारूया काही प्रश्न, म्हणजे आता मला त्याचा पण पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायचा. गेला आज बटरस्कॉच आणि तो खूप त्याला सगळं खाऊ दिल्याबद्दल तो दाखवतोय, आज तो दाखवतोय तुला त्या कपकेकवर त्याचं नाव हे बघ. हो तर मला एक सांग, मला खूप म्हणजे कुतूहल आहे या गोष्टीचं की तू म्हणजे कुत्र घरात आणल्यापासून किंवा पेट घरात आणल्यापासून म्हणजे तुला काही रिझर्वेशन होती का नाही? तुला आता इतकं लळा लागलाय की मला रिझर्वेशन कधीच नव्हती, कारण आमच्याकडे होता लहानपणी, मी शाळेत असताना कुत्रा होता आमच्याकडे. इथे आता काय जागा कमी असल्यामुळे कसं मॅनेज होईल हे एक होतं प्रश्न असतो बरोबर. आणि ह्या दोघींना फारसं मुग्धाला आवडायचं नाही, त्याच्यामुळे आणून मग ते हा आणि मग नाही आवडलं तर असं होतं. पण मला असं दिसतंय की मुग्धालाच जास्त हो त्या दोघांना, म्हणजे चालणारच होता. मला कधीच प्रश्न नव्हता, काही मला काही इश्यू नव्हता. हो हो. आणि ते आले की ते बिकम युअर फॅमिली मेंबर्स, ते भयंकर लळा लागतो त्यांचा, हे माहिती होतं मला सगळं. आणि इनफॅक्ट आमच्याकडे जो कुत्रा होता 2-3 वर्षच होता, ही पास्ट अवे क्वाईट अर्ली, त्याच्यामुळे माझ्याकरता तो येणं आणि इट वॉज लाईक अन अनफुलफिल्ड ड्रीम. मला काहीच तो म्हणजे कॉलेजमधला वगैरे असल्यामुळे ऑब्व्हियसली तो बाहेर बाहेर. हा आता म्हणजे कसं बाळापासून सगळं बाहेर. हो हो. तुम्हाला दोघांना काय वाटतं त्याला जास्त कोण आवडतं? त्याची प्रायोरिटी क्लिअर आहे, मुग्धा, मुग्धा नंतर रुचा आणि अगदीच कोणी नसेल तर मी. पण बाहेर असतोस म्हणून का? नाही नाही, आय थिंक मे बी इट्स अ जेंडर थिंग. ओके, मे बी, आय डोंट नो. असं वाटतं मला, असं वाटतं की सुरुवातीला तो लहान असताना ना एकतर आम्ही दोघी जणी घरात इतर खूप बायका, त्यामुळे त्याला बहुतेक बायकांबरोबर असं जास्त आणि आवाज मोठा आहे ना. पण मग मास्टर असतो एक घरात, आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक देर इज अ मास्टर इन वन हाऊस. कोण त्यांच्या मास्टर कोण आहे? तू का तू? म्हणजे त्याच्या दृष्टीने हु इज द मास्टर ऑफ द हाऊस? आय थिंक मम्मा.
आणि तो मला जरी मास्टर मानत असला तरी फायनली माझ्याकरताही मुग्धा मास्टर असल्यामुळे त्याला ते कळतं सेंटर ऑफ पॉवर कुठे आहे आणि रुचा त्याच्या बरोबरीची किंवा ताई असं ते साधारण म्हणजे तो ऐकायची वेळ आली तर तुझं जास्त ऐकत असणार मग तिचं कारण तिथे त्यांना तेवढेच जास्त लाड पण करते हो बाबा लाड ओके ओके ह्याचे काही खास अनुभव असतील कारण 4.5 वर्ष झाली आता जवळजवळ तर तुम्हाला आठवत असतील असे काही गंमतशीर काही असे काय अनुभव सांगता येतील नाही त्याची एक गंमत आहे की त्यांनी काहीही खाल्लं कारण अगं हे ब्रीड जरा खाण्याच्या बाबतीत नाठाळ असतं जरा म्हणजे एखादा तो दिवसभर काहीच खात नाही मग रात्री तू समोर ठेवशील ती प्रत्येक गोष्ट खातो ना असं वेगळं वेगळं रोजचं वेगळं असतं असं ठराविक वेळेला ठराविक गोष्ट तो खाईलच याची गॅरंटी नसते तर तसं त्यांनी खाल्लं ना एखादा तर तो असा जिथे जिथे समजा ऋषिकेश मास्टर बेडरूममध्ये रुचा इकडच्या बेडरूममध्ये मी इथे तर तो असा प्रत्येकाकडे जाऊन बघून येतो अच्छा की बाबा मी खाल्लंय आय एम अ गुड बॉय नाव तो बघत बसतो मग जर आपल्याला त्यावेळेला ट्यूब पेटली की बहुतेक हा खाऊन आलाय आणि आपण गुड बॉय वगैरे असं खुशलं की खुश होऊन जातो किती गोड आणि मग सगळ्यांना सांगायचं सगळ्या घरात काम करणारे कोणी असतील समजा काही हेल्पर्स तर त्यांनी त्याला सगळ्यांना किंवा म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट खाल्ल्यावर इतकं एनकरेज करतात सगळे त्याला टाळ्या बिळ्या गुड बॉय खाल्लं बाबा की हे करायचं असतं आणि मग ते करतो त्याचं खाणं हा रोजचा एक गोड गोंधळ असतो ओके ओके बाकी त्यातल्या त्यात ओरडा ह्याचाच बसला असेल ओके बाबा रागवतात हे जनरली जे आपल्याकडे लहान मुलांना किंवा असं बाबांचा धाक आहे तो हे चालू आहे पण कुणाचं तरी पाहिजेच ना हो हो पाहिजेच ना नाहीतर काय म्हणजे त्यांना पण कळतं आपण लाडावलो आपण काही केलं तरी चालतं सो थोडा धाक डिसिप्लिन हे पाहिजेच पण अजून एक मला माहित नाही बघून सांगितलं आमच्या बिल्डिंग मधला तो सगळ्यात फेमस आणि लाडका सगळ्यात अजून कोणी नाहीये नाही म्हणजे अनोळखी लोक म्हणजे आमच्या इथे काही काही 2-3 महिन्यांपूर्वी लोक राहायला आली आहेत वगैरे मला त्यांची नावही माहिती नाही पण ते भेटले वगैरे की यंग कपल आहे त्यांच्याही ओळखीतले सगळे जण ह्याला ओळखतात त्यांच्या घरी येणारे सगळ्या लोकांना बटरस्कॉच माहिती म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे त्याचे बाबा असं करेक्ट बटरस्कॉच फॅमिली आम्ही फर्स्ट फ्लोअर वर राहतो त्यामुळे जाताना येताना खालून लोक त्याला हाका मारतात मग तो बाल्कनीत जाऊन शेपट्या हलवायला लागतो मुलं खाली काही खेळत असताना त्यांचे बॉल आले की मग ते बॉल आमचेच असतात मग ते काही परत बॉल जात नाही फार गोड वाटतंय मला एक अतिशय गुड बॉय एक शहाणा कुत्र असं एक त्याचं आपण डिस्क्राइब करू शकतो ते आई वडिलांवर जातो मुग्धा रुचा ऋषिकेश खूप छान वाटलं आणि सगळ्या अरे बाप रे झोप आलेली आहे झालं सगळं आता फराळ वगैरे आणि आमच्या छोट्या दोस्ताला बघून आणि भेटून इतकं छान वाटलंय ना बटरस्कॉच रानडे थँक्यू सो मच कसला गोड झोपला तो असा एकदम पॉइंग पण मजा असते म्हणजे तो असल्यामुळे मजा असते प्रश्नच नाही ते म्हणतात ना त्यांना ते स्ट्रेस बस्टर इट्स अ ब्लेसिंग तर टेल कथामध्ये आज आपण बटरस्कॉच आणि त्याच्या फॅमिलीला भेटलो छान वाटली ना कथा आणि सगळं ऐकायला त्याच्याबद्दल पुढच्या वेळी अशीच कथा घेऊन येणार आहोत बघायचं ना माझ्याबरोबर तर जरूर सबस्क्राईब करा सुलेखा तळवळकर चॅनल